शिवाली दळवी आहे. माझी 6 जून 2022 या दिवशी नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. ऑल थँक्स टू महेश बिडेकर डॉक्टर, कारण त्यांच्यामुळे माझी नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल झाली. माझं जे वजन होतं किंवा माझी जी प्रकृती होती त्यानुसार मला वाटलं नव्हतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल, आणि विदाऊट एनी मेडिकेशन्स तर तरी पण माझी नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू डॉक्टर. अँड म्हणजे जे पण माझे आजूबाजूला होते माझ्याबरोबर 11 सिस्टर्स नर्स सगळे आणि मावश्यासुद्धा 11 लोक होते माझ्या आजूबाजूला जेव्हा मला कळा चालू होत्या तेव्हा, ते सगळे मला सपोर्ट करत होते. कोणी मला कधीच एकटीला सोडलं नाही तिथे, प्रत्येक कोणी ना कोणीतरी होतं माझा हात पकडून हे करायला. आणि अक्षरशः मी 2 ते 3 तासामध्ये मोकळी झालेले, त्यामुळे मी खूपच स्वतःला ग्रेटफुल समजते आणि लकी समजते की माझं एवढं छान झालं. बरं, फक्त डिलिव्हरी नाही तर त्याच्यानंतरसुद्धा मी ह्या रूममध्ये जेवढं मला ट्रीटमेंट मिळालेली आहे घरच्यासारखी ट्रीटमेंट मिळाली आहे. असं नाही की बाबा मी नर्सला कसं बोलावू किंवा मावशींना कसं काय सांगू वगैरे, असं काहीच नाही. खूप छान मला ट्रीटमेंट मिळालेली आहे. जेवण घरचं आहे तो एक मला अजिबात प्रश्न नव्हता बघायचा की काय मग आता बापरे काय जेवण सांगायचं, मग घरातनं आणतील, मग काय आणायचं वगैरे. इथे मला कशाचीच चिंता करायला लागली नाही, सगळं मला हातात मिळालेलं आहे. कधी पण बोलवलं सगळे लोक हजर व्हायचे, त्यामुळे मला कशाचीच चिंता करायची नव्हती. त्यामुळे मी 5 दिवस इथे राहिले पण मला कळलं नाही की मी असं म्हणजे आता एक्साइटमेंट आहे घरी जायची आहेच आहे, पण असं पण नाही की अरे बरे बाबा सुटले मी ह्या बेडेकर हॉस्पिटलमध्ये, असं कधीच नाही झालं. छान आहे, खूप छान रूम्स पण आहेत, व्हेंटिलेशन आहे, साफसफाई वेळच्या वेळी आहे ती एक खूप मेन गोष्ट असते जी सगळीकडेच मिळते असं नाही. त्यामुळे मला बेडेकर आणि मी ह्याच गोष्टीमुळे बेडेकर निवडलेला आहे. माझ्या घराच्या जवळ तर आहेच आहे आणि माझ्या घरातल्या फॅमिली मेंबर्सपैकी बरीच इथेच झालेली आहेत डिलिव्हरीज. त्यामुळे माझ्या मैत्रिणींपैकी फ्रेंड्सपैकी म्हणजे खूप लोकांकडे, फक्त असं नाही की माझ्या घरच्यांचंच आहे एक्सपिरियन्स इकडचा, आणि माझाही एक्सपिरियन्स आता त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. त्यामुळे ऑल थँक्स टू बेडेकर डॉक्टर आणि आय विश ऑल द बेस्ट टू देम आणि थँक्यू सो मच.